नमस्कार प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर, आपलं बेधडकमध्ये स्वागत. प्रेक्षकों, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप ही आजकाल एक प्रकारे संवादाची प्रभावी माध्यमं झाली आहेत, संवादाची भाषा झालेली आहे. अमेरिकेत फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 24 कोटी आहे, तर भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 24 कोटीपेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 24 कोटी 10 लाख इतकी आहे. याचा अर्थ असा आहे की भारत ही फेसबुकची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे अमेरिकेत जे घडतं त्याचे पडसाद भारतात उमटणं स्वाभाविक आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहे तो फेसबुकचा डेटा चोरी करण्याचा आरोप असलेली केम्ब्रिज ॲनालिटिका ही कंपनी. या कंपनीच्या भारतात दोन सहयोगी कंपन्या आहेत, एक स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी ओवलेने बिझनेस इंटेलिजन्स. ओवलेने बिझनेस इंटेलिजन्स कंपनीचे याचे प्रमुख आहेत जेडीयूचे नेते केसी त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी. आता यावरूनच भारतात भर उन्हाळ्यात राजकीय युद्ध पेटलं आहे. गुजरात निवडणुकीआधी राहुल गांधींनी केम्ब्रिज ॲनालिटिकाच्या सीईओची भेट का घेतली असा सवाल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला, तर 2010 मधल्या बिहारच्या निवडणुकीत भाजप आणि जेडीयूनंच या कंपनीची मदत घेतल्याचा पलटवार काँग्रेसनं केला. या केम्ब्रिज ॲनालिटिका कंपनीचा संबंध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2016च्या निवडणूक प्रचाराशी जोडला जातोय. 2016 मध्ये अमेरिकेत तब्बल 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेला होता आणि त्याचा वापर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केला गेला होता, हा आरोप आत्ता केला जातोय. या डेटाच्या माहितीवरून एखाद्या शहरात कोणत्या विचारधारेचे लोक राहतात, त्यांचा कल कुणाकडे आहे, त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो याचे आडाखे बांधण्यात आले. हा घोटाळा उघडकीला येताच शेअर्स घसरले फेसबुकचे आणि त्याला तब्बल 6.5 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी लोकांची माफी मागितली आणि ॲडम स्नोने याने तर फेसबुकचा भागीदार असल्याचा आरोप केला आहे. डिलीट करून टाका ते फेसबुक, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्हॉट्सॲपचे सहसंस्थापक ब्रायन ॲक्टन यांनी दिली आहे. अमेरिकेत तर सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांमध्ये डिलीट फेसबुक ही एक लाट आली आहे. आज ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत फेसबुक हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, त्यामुळे जे घडलं आहे ते सर्वसामान्य माणसासाठी देखील अत्यंत चिंताजनक नाही आहे का? सोशल मीडियावरची लोकांची वैयक्तिक माहिती खरोखरच धोक्यात आली आहे का? आभासी जगतातील माहितीचा वापर करून प्रत्यक्षातल्या वास्तवातल्या निवडणुका जिंकणं शक्य आहे का? कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि लोकसभा या निवडणुकांवर या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे? डेटाच्या वापरासाठी आपल्याकडे कायदेशीर चौकट नेमकी काय आहे? त्यात कोणत्या गुन्ह्याला कोणती शिक्षा आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात माहितीचं महायुद्ध. माहितीचं महायुद्ध सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. फेसबुक वापरणाऱ्यांनो सावधान, अमेरिकेत 5 कोटी युजर्सचा डेटा लीक झालाय. 2016च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुक वापरणाऱ्यांच्या डेटाची चोरी झाली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केम्ब्रिज ॲनालिटिका या कंपनीनं फेसबुक युजर्सच्या डेटाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांनीच याची कबुली दिली आहे. फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात वरचा असल्यानं याची गंभीर दखल घेणं भारत सरकारला भाग पडलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी थेट फेसबुकचा निर्माता मार्क झकरबर्गलाच इशारा दिला. चुनाव को प्रभावित करने के प्रयास को न तो हम उसको टॉलरेट करेंगे और नहीं उसे परमिट करेंगे. काही वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांमुळे भारतात याला राजकीय वळण मिळालं. या वर्तमानपत्रांच्या दाव्यामुळे 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी केम्ब्रिज ॲनालिटिकाकडे असणार आहे. हाच धागा पकडत रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला केलाय. 9 अक्टूबर 2017 के बाद गुजरात के चुनाव हुए थे और गुजरात के चुनाव में केम्ब्रिज ॲनालिटिका का पूरा सदुपयोग दुरुपयोग काँग्रेस पार्टी ने किया था, ये उनके पॅटर्न से स्पष्ट है. रविशंकर प्रसाद यांच्या हल्ल्यानंतर काँग्रेस मध्ये खळबळ माजली आणि काँग्रेसनेही याला प्रत्युत्तर दिलं. कझाकिस्तान के नूर सुल्तान क्लाइंट हैं और मोदी जी का जो गुजरात का कैंपेन या मोदी जी वो भी उनके क्लाइंट हैं, देश जानता है.
दरम्यान फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने डेटा चोरीबद्दल माफी मागितली आहे. I think we will see, but you know, I think what's clear is that in 2016 we were not as on top of a number of issues as we should have, whether it was Russian interference or fake news. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शेवटी सरकारचीच आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कठोर पावलं उचलायला हवीत. एक मात्र खरं की राजकीय फायदा उठवण्यासाठी सोशल मीडियाचं अस्त्र वापरण्यात कोणताच पक्ष मागे नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माहितीचं महायुद्ध या विषयावरचा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ. अनंत गाडगीळ, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत सायबर एक्सपर्ट सचिन रास्ते, स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. ज्येष्ठ राजकीय पत्रकार व्यंकटेश केसरी दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होतात, त्यांचंही स्वागत. आणि भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख श्वेता शालिनी या देखील पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. श्वेताजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. अनंत गाडगीळ, एक आरोप केला गेला तो म्हणजे केम्ब्रिज अनालिटिका या कंपनीचा आपल्या पक्षाशी निवडणुका जिंकण्याकरता संपर्क झालेला आहे आणि त्यांना आपण त्याचं कंत्राट दिलेलं आहे, या आरोपात कितपत तथ्य आहे? पहिली गोष्ट, मी एका गोष्टीचा खुलासा करतो की आता अधिवेशन चालू आहे आणि असं असताना मी या तुमच्या कार्यक्रमात सामील झालो, कारण मला सांगण्यात आलं होतं की कालच मी त्या सध्या गाजत असलेल्या डेटा कॉल रेकॉर्डरच्या विषयावर लक्षवेधी मांडली आहे आणि त्या विषयावर हे चर्चासत्र आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्या अनुषंगाने मी आलो होतो, पण हरकत नाही, आज तुम्ही वेगळा विषय घेतलेला आहे. आता दिल्लीमध्ये केम्ब्रिज अनालिटिकलला त्यांनी काँग्रेसच्या आमच्या पक्षाने घेतला आहे की नाही, हायर केलं आहे की नाही, याची मला तरी अजून कल्पना नाही आहे, त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य आत्ता होणार नाही. आणि पुन्हा तुम्ही सुरुवातीच्या निवेदनात सांगितलं की राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली असं म्हटलं. राहुल गांधींनी कोणी कोणाची भेट घ्यायची कोणाची नाही हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार आणि त्यांचं स्वातंत्र्य हे राहुल गांधींचं आहे, त्याच्याकरता भाजपची किंवा कोणाची डिक्टेट करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या सोबत श्वेता शालिनी. श्वेता शालिनी, या देशाचे नागरिक असलेल्या राहुल गांधी यांनी कोणाची भेट घ्यावी हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांनी जर एखाद्या कंपनीच्या सीईओची जर भेट घेतली तर त्याबद्दल भारतीय जनता पक्षाला आक्षेप असायचं नेमकं कारण काय? उदयजी, सर्वप्रथम मैं आपको ये बताना चाहूंगी कि आज के समय में सर्वप्रथम सबसे ज्यादा जो इक्विटी है इस देश के पास वो डेटा है. आपने अपने ओपनिंग स्टेटमेंट में कहा कि किस प्रकार हमारा देश फेसबुक का निरंतर इस्तेमाल कर रहा है और ऐसे में एक अनएथिकल प्रैक्टिस करने वाले एक केम्ब्रिज एनालिटिका नाम के ऑर्गेनाइजेशन के हेड को यदि हमारे ऑपोजिशन के लीडर और प्रेसिडेंट मिलते हैं तो इसका क्या अर्थ निकाला जा सकता है? इसका केवल मात्र ये अर्थ निकाला जा सकता है कि वो भी उन्हीं अनएथिकल प्रैक्टिसेस में बिलीव करते हैं और उसका इस्तेमाल करना चाहते हैं आगे आने वाले समय में. इनफैक्ट हम ये दावे से कह सकते हैं कि इसका इस्तेमाल किया गया है, क्योंकि अचानक से जो अपसर्ज ऑफ पॉपुलैरिटी ऑफ राहुल गांधी जो हमने सोशल मीडिया पे देखा है वो सब इन्हीं अनएथिकल प्रैक्टिसेस का नतीजा है. और रविशंकर प्रसाद जी ने बहुत ही कड़े शब्दों में इस बात को बताया है कि हम क्योंकि सत्ता पक्षी पार्टी हैं और इंडिया इज अ वेरी स्ट्रांग डेमोक्रेसी, वी विल नॉट अलाउ एनी सॉर्ट ऑफ अनफेयर प्रैक्टिस, अनएथिकल प्रैक्टिस और समबडी प्रैक्टिसिंग और इनकरेजिंग प्रैक्टिसेस लाइक दिस श्वेताजी, राहुल गांधी अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर पॉप्युलर झाले याचा भारतीय जनता पक्षाला त्रास होतोय का आणि म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी खोट काढायची, त्याच्यामध्ये काहीतरी चूक काढायची याच्याकरता आपण हे शोधून शोधून काढताय, अन्यथा यात काहीही तथ्य नाही अशी मांडणी आत्ता काँग्रेसकडून केली जाते. त्याहीपेक्षा सुद्धा
या देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष दुसरीकडे जावं याच्याकरता भाजप हा खेळ खेळतोय. काय सांगाल श्वेता शालिनी? उदयजी, किसी भी चीज की पॉपुलैरिटी होने के लिए आपको कुछ ना कुछ करना पड़ता है. आपको इलेक्शन जीतना पड़ता है. आप एक तरफ सारे इलेक्शन हार रहे हो. आपके कार्यकर्ता आपको छोड़ के जा रहे हैं. आपने कुछ खास नहीं किया लेकिन फिर भी आपकी पॉपुलैरिटी बढ़ रही है. आपने नया सोशल मीडिया हेड अपॉइंट किया है तो हेड की पॉपुलैरिटी बढ़नी चाहिए. अचानक से वन अननोन मैन कॉल कैलाश विद्यार्थी गॉट पॉपुलर बिकॉज ही वन द नोबल प्राइज. एंड जगत भर से लोगों को ये जानना था कि अचानक से ये व्यक्ति कितना अच्छा काम कर रहे हैं जिनको नोबेल प्राइज ने खोज के निकाला. राहुल गांधी ने क्या किया? वन डे ही वॉज नॉट पॉपुलर, अनदर डे बैंग ही वॉज वेरी पॉपुलर. दैट इज द क्वेश्चन एंड दैट गिव्स अ नुआंस इन समबडीज माइंड. बरोबर आहे की देर इज समथिंग विच इज अनएथिकल गोइंग ऑन. आपण अनंत गाडगे यांना विचारू. अनंत गाडगे, हा सगळा जो प्रश्न आहे तो या भारतामध्ये जे फेसबुकचे युजर्स आहेत त्यांनी जे स्वतःची माहिती भरलेली असते त्या माहितीवरून आणि ते ज्याला लाईक करतात डिसलाईक करतात त्यांचे मित्र ज्यांना लाईक करतात त्यांचे मित्र कोणत्या स्वरूपाचे आहेत यावरून काही सॉफ्टवेअर डेव्हलप केले जातात काही ॲप डेव्हलप केले जातात त्याच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी नेमक्या काय असू शकतात याचा अंदाज बांधला जातो. एक अतिशय प्रगत शास्त्र आहे. पूर्वीसारखं सर्वच मतदारांना एकच अपील हे दिवस आता गेले तर प्रत्येक मतदारासाठी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक अपीलचे दिवस आपल्याकडे आता आले आहेत. कार्पेट मार्केटिंग बॉम्बिंगचे दिवस गेले आता इंडिव्हिज्युअल मार्केटिंगचे दिवस आलेले आहेत. एक्साइटमेंट इज गॉन अँड एंगेजमेंट इज इन. दररोज काहीतरी नवीन त्याच्या आवडीचं देऊन आपल्या मतदाराला आपल्याकडे सातत्यानं आकर्षित केलं पाहिजे आपल्याला बांधून ठेवलं पाहिजे. या गरजेपोटी काम करण्याच्याऐवजी आभासी दुनियेतल्या अशा क्लुप्त्यांकडे आपला पक्ष वळायला लागलाय. आनंद गाडगे, एक लक्षात घ्या की आता तरुण वर्गाची आणि इतर सर्व वर्किंग क्लासमध्ये जर आपण बघितलं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघितलं तर कम्प्युटरचा वापर वाढलेला आहे. फेसबुकचा वापर त्या अनुषंगाने वाढलेला आहे आणि राजकारण त्याच्यापासून किंवा राजकीय पक्ष त्याच्यापासून दूर राहू शकत नाहीत. आणि मगाशी जे स्टेटमेंट करण्यात आलं की राहुल गांधी एका दिवसामध्ये पॉप्युलर झाले. राहुल गांधी पहिल्यांदा काँग्रेसचे म्हणजे त्यांनी जनरल सेक्रेटरी होते यूथ आणि इतर विभागाचे, त्यानंतर मग ते उपाध्यक्ष झाले आणि आज मग गेल्या 3 महिन्यापूर्वी मग ते अध्यक्ष झाले. म्हणजे राहुलजींचा प्रवास हा काही 8 दिवसाचा नाही आहे. गेले 5, 8, 10 वर्ष दोनदा ते निवडून आलेले आहेत तर तेव्हा 10 वर्ष ते खासदार राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि जसजसं भाजपचं गव्हर्नमेंट त्यांचा परफॉर्मन्स खराब होत चाललाय तसं एक चांगला ऑल्टरनेटिव्ह म्हणून लोक राहुलजींच्याकडे बघायला लागल्याने हा फेसबुक वगैरे वापरण्याचा जो वर्ग आहे तोही राहुलजींच्याकडे वळायला लागलेला आहे. आणि एथिकल आणि अनएथिकलच्या ज्या गोष्टी करणार असतील तर 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी आलेली आहे की खुद्द पंतप्रधान मोदींची जी पॉप्युलॅरिटी फेसबुक आणि इतरमध्ये दाखवण्यात आलेली होती ती खरी आता नाही, त्यातले काही अकाउंट्स हे फेक आहेत अशा तऱ्हेची बातमी वर्तमानपत्रांनी दिलेली आहे. मग यावरून सुद्धा सांगा ना की हे एथिकल आहे का. आणि दुसरं असं की तुम्ही जेव्हा फेसबुकवर जाता व्हॉट्सॲपवर जाता तेव्हा सगळ्यांदा पहिल्यांदा ते टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला बहुतांशी लोक ते वाचत नाहीत आणि क्लिक करतात. मी अमेरिकेत निवडणुकीच्या वेळेला एक आंतरराष्ट्रीय ऑब्झर्वर म्हणून गेलेलो होतो आणि तिथे मला सांगण्यात आलेलं होतं की कुठलेही फेसबुक किंवा म्हणजे असे जे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या कुठलेही कॉन्फिडेन्शियल ठेवता येत नाहीत, त्याच्यात काही सिक्रेट राहत नाही आणि त्यामुळे अशा याच्या बाबतीत सासरतसासुद्धा ही आवश्यक आहे. या पलीकडे जाऊन मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की निवडणुका जिंकण्याकरता या आभासी जगातल्या क्लुप्त्यांचा खरोखरच आधार घ्यायला लागतो का? अनंत गाडगे, तुम्हाला म्हणायचं आहे की 2014 भारतीय जनता पक्ष निवडून आला, प्रचंड मोठ्या संख्येनं पहिल्यांदाच एक पक्ष स्वतःच्या बहुमताच्या ताकदीवर निवडून आला तो केवळ सोशल मीडियाच्या आधारातून? आनंद गाडगे, सोशल मीडियाच्या आधारावर भाजप निवडून आलेला नाही. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातनं काँग्रेसच्या बद्दल त्यांनी केलेल्या गैरप्रचारामुळे तो निवडून आलेला आहे. आणि त्यातलं पहिलंच 2G 3G उदाहरण आहे की 1,76,000 कोटीचं नुकसान झालं म्हणून CAGने अहवाल दिला
आणि कोर्टाच्या गाईडलाईन नंतर लिलाव करण्यात आल्यावर फक्त 8,000 कोटी रुपये सरकारला मिळाले आणि त्यानंतर काय झालं, कोर्टाने निकाल दिला की असं स्कॅमच नव्हतं. पण त्या पिरियडमध्ये संपूर्णतः काँग्रेसला 2G 3G सारखे स्कॅमची चर्चा घडवून बदनाम करण्यात आलेलं होतं. त्यामुळे अपप्रचार गैरप्रचार हा त्यांनी जास्त केलेला आहे. व्यंकटेश केसरी ज्येष्ठ पत्रकार आपल्या बरोबर आहेत. व्यंकटेश केसरी, आपण या दोन्ही राजकीय पक्षांची वक्तव्य किंवा त्यांच्या बाजू ऐकल्यात. आत्ताचा मुद्दा असा आहे की केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीचं कंत्राट हे नेमकं कोणाकडे आहे किंवा त्याच्या पलीकडे जाऊन 2010 साली याच कंपनीची मदत घेऊन जनता दल युनायटेड आणि भाजपनं निवडणुका जिंकल्याचा, भाजपनं निवडणुकाला सामोरा गेल्याचा आरोप करण्यात आला. तर यावेळी गुजरातच्या निवडणुकीत आणि त्यानंतर काँग्रेस त्यांची मदत घेत आहे आणि त्याकरता फेसबुकला जो डेटा दिला जातो त्याचा गैरवापर होतो आहे असा आरोप केला गेला. कुठल्या तरी महत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याकरता हा एक मुद्दा पुढे उभा होतो आहे का खरोखरच सायबर सिक्युरिटीचा मुद्दा पुढे येतो आहे का त्याच्या पलीकडे जाऊन राजकीय पक्षांची स्वतःला मार्केट करायची, मार्केटिंग करायची ही एक धडपड वाटते आपल्याला. व्यंकटेश केसरी, आपण या चर्चेचं जो शीर्षक दिलेलं आहे ते अत्यंत समर्पक आहे. हे महायुद्ध सुरू झालेलं आहे. या हे महायुद्धाची सुरुवात आहे ती पुढच्या वर्षी म्हणजे जनरल इलेक्शन नंतर ती पूर्ण होईल. यामध्ये प्रमुख जे दोन पात्र आहेत ते भाजप आणि काँग्रेस असं आहे. 2014 साली नरेंद्र मोदींना सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्याच्या अगोदर भाजप किंवा जनसंघ यांच्याकडे मीडिया मॅनेजमेंट असायचे पण सोशल मीडियामध्ये एवढं त्यांचं लक्ष त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं नव्हतं. मोदींनी यांच्या काळात ते केलेलं. म्हणून आपण एक पाहिलेलं आहे, मोदी हे प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत पण तो ते ट्विटरचं सर्वात जास्त वापर करतात. या ट्विटरचे भारतातले पहिले जर कोणी सुरुवात केली असेल तर ते शशी थरूर होते. पण आता मोदी त्याच्याही पुढे गेलेले आहेत. आणि 2014 ला मार खाल्ल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी सुद्धा या सोशल मीडियावरती जास्त भर द्यायला सुरुवात केलेली आहे. यापूर्वीचं असं होतं की बातमीची गती आणि बातमीचं मूल्य हे यापूर्वी 24 तास साधारणतः असं मानलं जायचं. पण आता दर तासागणिक ते बदलत चाललेलं आहे. आणि टीव्हीच्या बातम्यापेक्षा ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप हे जास्त भारतीय लोकांना माहिती देण्याचा त्यांचा वेग जास्त आहे. इन्फ्लुएन्स करण्याची क्षमतासुद्धा जास्त आहे असा एक निष्कर्ष काढला जातो. विशेषतः जी तरुण मंडळी आहेत जे म्हणजे जे ज्यांची वाढत ही काय म्हणतात त्याला छोट्या कुटुंबात झालेली आहे, शहरी आहेत आणि त्यामुळे त्यांचं राजकीय आंदोलनातून ते आलेले नाहीत असं काहीतरी एक वेगळं मिक्सचर असं झालेलं आहे. आणि त्यामुळं पहा आज म्हणजे राहुल गांधींनी जे सांगितलं की इराकमध्ये 39 लोक गेल्यानंतर एकदम भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा काढला आणि आता ह्यांच्या दोघांमध्ये ज्याला म्हणतात आपण कलगीतुर सुरू झालेला आहे. हे वाढत जाणारा एकीकडे संसद चालत नाही आहे, दुसरीकडे आरोप प्रत्यारोप चालतात आणि टेलिव्हिजनचं जर्नलिझम साधारणतः हे रिॲक्शन जर्नलिझम म्हणून मानलं जातं. पूर्वी बातमी असेल तर त्याची शहानिशा केली जायची, त्याच्या तपशिलात जायचे, त्याची ऑथेंटिसिटीवरती पत्रकारांचा जोर होता. आता हे त्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळं ही कुठं जायला हे माहिती नाही. परंतु दोन्ही राजकीय पक्ष या युद्धामध्ये अगदी उतरलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये माहितीचा गैरवापर होतो का नाही काय ही कळायला काही मार्ग नाही आहे. परंतु अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एक शंका घेतली जात होती की मॅनेजमेंट मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर त्याची शक्यता नाकारता येत नाही भारतीय राजकारणातसुद्धा. सचिन रास्ते हे सायबर एक्सपर्ट आपल्या बरोबर आहेत. सचिन रास्ते, पूर्वीच्या काळी युद्ध व्हायची तेव्हा ती समोरासमोर व्हायची, तलवारीने व्हायची, धनुष्यबाणाने व्हायची. त्यानंतर ती जागा बंदुकीच्या गोळ्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर ती जागा केमिकल वेपन्सनी घेतली, ॲटॉमिक वॉर्सनी घेतली. परंतु त्याच्या नंतरची जी जागा आहे, युद्धाची स्पेस आहे, ती युद्धाची स्पेस बदलली. आता दोन देशांमधली युद्ध ही होतात माहितीच्या आधारावर. डेटा ज्याच्या हातात आहे तो निवडणूक जिंकतो. 21व्या शतकातलं युद्ध हे निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आता काँग्रेस हे दोघंही या डेटाच्या आधारावर, या माहितीच्या आधारावर निवडणूक जिंकण्याकरता डेटा सिक्युरिटीचे जे मूलभूत नियम आहेत, जे कायदे आहेत,
तेच आता पायदळी तुडवताना दिसत आहेत. आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर जे आपण म्हणतो बिटवीन द टू कंट्रीज, बिटवीन टू नेशन स्टेट्स, हा जो मुद्दा जो आहे फॉर विनिंग अन इलेक्शन, जे US मध्ये जे इलेक्शन झालेलं त्याच्यात असं पण बोललं जातं की रशियन्स हॅव इन्फ्लुएन्स द US इलेक्शन्स असं बोललं जात होतं. इट वॉज ॲलिजेडली रुमर्ड. पण इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती की कुठला ग्रुप आहे, विच पीपल फ्रॉम विच प्लेस, त्यांची लाईक्स काय आहेत, त्यांची विचारधारा काय आहे, हे जोपर्यंत पॉलिटिकल पार्टीजना कळत नाही, समजत येत नाही, तोपर्यंत ते तिकडे जाऊन कसला प्रचार करतील. आता नॉर्मली जर का पॉझिटिव्ह वेने जर का बघितलं ह्याच वस्तूला की चला एक पर्टिक्युलर एरिया आहे जिकडे पाण्याची समस्या आहे तर पॉलिटिशियन जातील तिकडे पाण्यासाठी काही ना काय करतील, बट युझिंग दिस सेम इन्फॉर्मेशन फॉर युअर ओन गेन्स विदाउट ensuring that the people of that area are secured or their wishes or their ambitions are fulfilled is grossly incorrect. America madhe jeva elections jinkanyachi hi asli pratha aleli jyachat analytics use kele jatat, analytics as in artificial intelligence, karan ki he manual work ta nahi hai jyachat tumhi Facebook cha like varti एक अंदाजा लावू शकता. हे तुमचं सगळं परसेप्शन असं की एक पर्टिक्युलर युजर जो आहे तो कुठल्या न्यूजसाठी जास्त प्रभावित होतो, पॉझिटिव्ह न्यूज नेगेटिव्ह न्यूज, त्याच्यावरून त्या युजरचा एक सायकोग्राफिकल प्रोफाईल क्रिएट केला जातो. आता ह्या ह्याच्यात प्रोफाईलमध्ये काय असतं की ह्या लोकेशनमध्ये एवढे ग्रुप आहेत, त्यांना त्यांची जी मानसिकता जी आहे ती कुठल्या टाईपची आहे, आर दे लिबरल टुवर्ड्स दी पॉलिटिशियन्स ऑर अ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी ऑर अ पर्टिक्युलर इव्हेंट, त्यांचा एक झुकाव कोणाच्या बाजूने आहे, कुठल्या बाजूने आहे, झुकाव कसा आणखीन वाढवता येऊ शकतो किंवा कमी करू शकता येतो याचा अंदाज बांधता येतो, याचा अंदाज बांधता येतो. त्याच्यानंतर मग ते प्रभावित होतात तर स्वतःच्या विचारधाराने होतात की कुठल्या माणसाच्या ह्याच्या अंडरमध्ये येऊन होतात, हे सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावरून अॅनालिटिक्स करून तुम्हाला कळतं की हां नाही हे जे पर्टिक्युलर सेक्शन ऑफ पीपल जे आहेत ते कुठल्या तरी एका माणसाचं ऐकतात आणि ते प्रभावित होतात. एखाद्या फेसबुक सारख्या कंपनीकडून हा डेटा मिळवायचा, त्याच्या आधारे प्रभाव टाकू शकणाऱ्या गोष्टींचं एक मॉडेल बनवायचं आणि त्याचा निवडणूक जिंकण्याकरता उपयोग करायचा, याच्यात अनैतिक काय आणि कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा काय आहे? आता अनैतिक तर हे आहे की ज्या मनुष्याने हा डेटा घेतलेला त्याने दुसऱ्या कंपनीला द्यायची गरज नव्हती, पण त्याने ही दिली CA ला, केम्ब्रिज अनालिटिका, त्यांना हा डेटा, स्वतःचा डेटा त्याने दुसऱ्याला दिला. सचिन रास्ते, जेव्हा फेसबुकवर आम्ही आमची माहिती टाईप करून भरतो तेव्हा त्याच्यामध्ये नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट म्हणजे या माहितीचा कोणताही दुरुपयोग होणार नाही अथवा फेसबुक व्यतिरिक्त ही माहिती दुसऱ्या कोणालाही दिली जाणार नाही, अशा प्रकारचं कंत्राट थोडी साईन होतं? नाही, पण त्याच्यात त्यांचे प्रायव्हसीचे जे टर्म्स असतात त्याच्यात असं लिहिलं जातं की तुमचा जो डेटा आहे तो फेसबुककडे असणार आहे ऑर दे विल बी युझिंग इट फॉर देअर मार्केटिंग पर्पजेस ऑर फॉर शोईंग द ॲडव्हर्टाइजमेंट्स. आता ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये पण असं असतं की अन ॲडव्हर्टाइजमेंट कॅन बी रिलेटेड टू अ प्रोडक्ट ऑर टू अ पॉलिटिकल पार्टी ऑर टू द न्यूज विच यू वॉन्ट टू व्ह्यू ऑर द व्हिडिओज यू वॉन्ट टू वॉच, हे सगळं तुमच्या प्रोफाईलमध्ये ते एम्बेड केलं जातं की तुमची जी लाईक जी आहे ती कुठल्या टाईपच्या व्हिडिओला, कुठल्या टाईपच्या इमेजेसला, कुठल्या टाईपच्या न्यूजला तुम्ही जास्त बेंट आहात. आणि हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलं जातं आणि ही माहिती ही दोन कंपन्यांना शेअर केल्याबद्दल ब्रिटिश इन्फॉर्मेशन कमिशन आणि इलेक्टोरल कमिशन हे आत्ता मार्क झुकरबर्ग आणि फेसबुक यांची चौकशी करत आहे. त्या चौकशीचं स्वरूप नेमकं काय आहे? आता ह्याची चौकशी अशी आहे की तुम्ही एक पर्टिक्युलर ॲप जो होता, जे प्रोफेसर जे होते त्यांनी एक बनवलेला दिस इज युअर डिजिटल लाईफ या नावाचा एक ॲप होता ज्याच्यात ते प्रोफाईलिंग करायचे युजर्सना सांगून की मी तुमचं प्रोफाईलिंग करणार आहे तर तुम्ही प्लीज फेसबुक यूज करून तुम्ही लॉग इन करा. आता जेव्हा कुठलाही मनुष्य ही पर्टिक्युलर ॲपची सर्वे आहे का जे काय त्याला फिलअप करायचं आहे त्याच्यासाठी जेव्हा तो लॉग इन करतो तेव्हा या ॲपला नॉट जस्ट हिज डेटा लेकिन त्याच्या मित्रांचाही डेटा त्याच्याकडे जातो. आता फेसबुकच्या डेव्हलपर्सचं जे ॲग्रीमेंट असतं त्याच्यात काय असतं की तुम्ही जर का असला डेटा ॲक्सेस करताय तर तो तुमच्याचकडे राहायला पाहिजे, दुसऱ्याकडे कुणाला जायला नको.
तर ह्या ॲपने काय केलं की कायदेशीर बंधन आहे, याच्यावर कायदेशीर बंधन आहे, कायदेशीर बंधन आहे, कारण की ही फेसबुकची पॉलिसी आहे अँड बिकॉज इट्स अ पॉलिसी देन वो फेसबुक का राईट होता आहे की दे कॅन बॅन द डेव्हलपर, दे कॅन टेल द डेव्हलपर दॅट यू हॅव टू डिलीट द डेटा अँड बट मेकिंग शुअर दॅट द कंपनी ऑर द ऑर्गनायझेशन हु हॅज द डेटा इज गोईंग टू डिलीट ऑर नॉट इज बेस्ड ऑन द वर्बल ॲग्रीमेंट ऑर देअर वर्ड की चला तुम्ही माझा डेटा डिलीट करा मी करतो. आता जे घडतंय संस्थेने ज्याच्यावर गदारोळ चालू आहे, दिल्लीत ज्याच्यामुळे गरमागरमी वाढलेली आहे, तो मुद्दा आहे तो केम्ब्रिज अनालिटिका कंपनीचा ज्याचा वापर काही वर्षापूर्वी भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी केल्याचा आरोप होतोय, तर त्याला सध्या त्याच्याशी कंत्राट काँग्रेसने केल्याचा आरोप केला जातोय. याच्यातलं राजकारण आपण क्षणभर बाजूला ठेवूया, परंतु अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या माहितीचा गैरवापर करण्यापासून त्या कंपनीला थांबवण्याकरता काही सायबर लॉज नाही आहेत. आपल्या देशातले लॉज नेमके काय आहेत, मग IT ऍक्ट या संदर्भात काय म्हणतो? आता अनालिटिक्स जर का आपण बघूया, केम्ब्रिज अनालिटिका जी कंपनी आहे, जे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड करते, त्याच्या रिलेशनमध्ये असा कुठलाही ऍक्ट नाही आहे जो तुम्हाला सांगतो की तुम्ही अनालिसिस करू शकत नाहीत. There is no law which says that you cannot analyze a particular data or you can arrive at a particular result or you can derive a particular... Okay, analysis करायला permission आहे, परंतु किंवा निर्बंध नाहीत असं आपण क्षणभर म्हणूया, परंतु तो जो डेटा आहे ते अनालिटिक्स आहे, ते भारतीय जनता पक्ष अथवा इतर कोणालाही विकायला बंदी आहे. आता ते प्रोक्युअर कशी केली गेली, नाही विकण्यावरती पण काही अशी बंदी नाहीये, कारण की तो डेटा अशाच प्रकारचा डेटा भारतीय जनता पक्ष देखील वारंवार विकत घेत आलाय आणि त्याचा वापर आपल्या निवडणुकीत सोशल सेलच्या माध्यमातून करत आलाय. श्वेता शालिनी, उदयजी, देर आर फ्यू थिंग्स दैट आई वॉन्ट टू ब्रिंग टू योर नोटिस. दो तीन चीजें मैं आप लोगों को बोलना चाहूंगी. पहली चीज, डेटा एनालिसिस इज नॉट रॉन्ग एंड इट इज अलाउड बाय लॉ. आपके एक्सपर्ट ने भी यही बताया, करेक्ट. एंड देर आर लॉट ऑफ कंपनीज विच आर डूइंग डेटा एनालिसिस. आवर पॉइंट जो हम बात कह रहे हैं, जो रविशंकर प्रसाद जी कह रहे हैं, वो ये है, डेटा थेफ्ट इज नॉट अलाउड. करेक्ट. आप ये बात समझिए उदय जी, मैं एक माँ हूं, मेरे बच्चे क्रिकेट प्रेमी हैं, इसीलिए मैं क्रिकेट क्लासेस ढूंढ रही हूं, और क्योंकि मैं क्रिकेट क्लास ढूंढ रही हूं तो मेरे पास यदि राहुल गांधी जी ये बताएं कि मुझे वोट दीजिए क्योंकि मैं क्रिकेट अकादमी खोलने वाला हूं, ये गलत है एंड दिस इज डेटा थेफ्ट. मैं गाडगिल जी को बोलना चाहूंगी कि आप जब आपके राहुल गांधी जी ने और आपके पक्ष ने प्रवीण चक्रवर्ती नाम के ऑलरेडी कन्विक्टेड फॉर डेटा थेफ्ट व्यक्ति को डेटा एनालिटिक्स का हेड बनाया, तब आपको यह बात सोचनी चाहिए थी कि आप डेटा थेफ्ट इनकरेज कर रहे हो कि डेटा एनालिसिस इनकरेज कर रहे हो. माइक्रो टारगेटिंग, डेटा एनालिसिस, कलेक्शन ऑफ डेटा इज नॉट रॉन्ग. हम क्या कह रहे हैं, हम ये बात कह रहे हैं कि आप डेमोक्रेसी को अनफेयर कर रहे हो क्योंकि आप एक ऐसी पार्टी हो जो ग्रास रूट का डेटा उठाकर, इंडिया का डेटा उठाकर आप बाहर बेच रहे हो. अब इसका मतलब है कि मेरी जैसी माएं जिनके बच्चे क्रिकेट खेलने जाते हैं, कल शायद कांग्रेस पार्टी मेरे उस बच्चे का एक लोकेशन भी बेच देगी ताकि कल मेरे बच्चे को उठाने वाले गुंडे को भी यह पता चल जाए कि मेरे बच्चे कहां क्रिकेट खेलते हैं. दिस इज अनएथिकल एंड दिस इज नॉट अलाउड. याच्यावरच श्वेता शालिनी, या आपल्या अत्यंत गंभीर आरोपावर की डेटा अनालिसिसला, एखाद्या माहितीचं विश्लेषण करायला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, परंतु त्या विश्लेषणातून जी माहितीचा निचोड बाहेर येतो तो निचोड अवैध रीतीनं बेकायदेशीररित्या विकायला मात्र निश्चित प्रतिबंध आहे. याच्यावर उत्तर घेऊया सायबर एक्सपर्ट्सचं, आणि त्याआधी अनंत गाडगे यांचा एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पात्र News 18 लोकमत आपण पाहत आहे माहितीचं महायुद्ध.
नमस्कार. ब्रेक नंतर आपलं बेधडकपणे स्वागत. आपण चर्चा करतोय माहितीच्या महायुद्धाची. आपल्या सोबत अनंत गाडगीळ, सचिन रास्ते, व्यंकटेश क्वेसरी आणि श्वेता शालिनी आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी श्वेता शालिनी यांनी माहितीच्या विश्लेषणाला विरोध नाही, परंतु माहितीच्या विश्लेषणातून जो माहितीचा निचोड बाहेर येतो त्याच्या अवैध किंवा बेकायदेशीर विक्रीला त्यांनी विरोध केला आहे, किंबहुना ते गैर आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अशा प्रकारच्या गोष्टी काँग्रेस करतंय का, हा खरा सवाल आहे. अनंत गाडगीळ, काय सांगाल आपण? निवडणुका जिंकण्याकरता प्रत्यक्ष कामापेक्षा सुद्धा या आभासी जगतातल्या निवडणुकांवर, आभासी जगतातल्या महायुद्धावर आपण जास्त केंद्रित करायला लागलोय. अजिबात नाही, पण दोन तीन कारण काय, सभागृहात माझी एका प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यामुळे मला परत जावं लागतंय सभागृहात. फक्त दोन तीन गोष्टींचा मी उल्लेख करतो. मगाशी व्यंकटेश केसरीजी म्हणाले त्याप्रमाणे प्रचाराच्या आता पद्धती पारंपरिक पूर्वीच्या राहिलेल्या नाही आहेत आणि त्या बदलल्या आहेत आणि त्या आय टी ओरिएंटेड झालेल्या आहेत. ज्या वेळेला ट्रम्प विरुद्ध क्लिंटन ही निवडणूक मी बघितली अमेरिकेत राहून, त्यामुळे ट्रम्पच्या वॉशिंग्टन डी सी येथील कार्यालयात प्रचाराच्या वेळेला मी गेलो होतो आणि तिथे मी थक्क झालो की काही त्यांच्याकडे मोबाईलवर जे डेटा होता तो प्रत्येक मतदाराचे आवडीनिवडी काय, ते कुठे जेवतात, कुठे खातात, कुठल्या कॉलेजला, कुठल्या शाळेत शिकलेत, हे सगळी माहिती होते. आणि त्या अनुषंगानं हा पोटेन्शियल मतदार जो हा आपल्या बाजूने येणार आहे का विरुद्ध पक्षाच्या बाजूने झाला आहे याचा ॲनालिसिससुद्धा केला जात होता आणि त्यांच्या त्यामुळे ॲनालिसिस वगैरे हे त्या ठिकाणीसुद्धा केलं जातं. मुद्दा त्याच्यानंतरचा असा आहे, काँग्रेसला याचा काही वापर करण्याची गरज नाही आहे. त्यातला मुद्दा जो 3 दिवसापूर्वी मी वेगळ्या विषयात विधान परिषदेत प्रश्न काढला असताना सरकारकडून मान्य करण्यात आलं की मी दाखवून दिलं की आपल्याकडे आय टीचे कायदे जरूर आहेत, परंतु आय टीच्या कायद्यामध्ये लोकांना दोषी ठरवलं कमी जात आहे कोर्टामध्ये, याचं कारण त्या विषयातले तज्ज्ञ असलेले वकीलच आपल्याकडे नाही आहेत किंवा आय टीचं संपूर्णतः कायद्याचं ज्ञान असलेले माणसं नाही, म्हणजे जे आय टीचा वापर करतात, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, त्या वापर करणाऱ्या मंडळींनासुद्धा याचं नॉलेज नाही आहे. आणि तिसऱ्या गोष्टीचा मी उल्लेख करतो की पूर्वी पारंपरिक म्हणजे कसं, एखाद्या विरोधकाला नामोहरण करायचं असेल तर आम्ही 15-15 मिनटं अर्धा तास आम्ही भाषण करायचो. आता एक व्हॉट्सॲपमध्ये एका लाईनमध्ये एक कुठलं तरी व्हिडिओ किंवा चित्र येतं आणि त्या अनुषंगानं सगळं चित्र बदलतं. एकच गोष्टीचा मी त्याचा उल्लेख करतो, आत्ता एक सध्या पॉप्युलर व्हॉट्सॲप चालू आहे की अमिताभ बच्चन प्रसिद्ध नट आणि पंतप्रधान मोदी हे दोघेही एकमेकाच्या समोर येतात. अमिताभ बच्चन नमस्कार करून त्यांना म्हणतात की मैं बच्चन, तर त्याला असं त्या व्हॉट्सॲपमध्ये दाखवलं आहे की मोदीजी उलटा नमस्कार करून त्यांचं अगर आप बच्चन तो मैं बोल बच्चन, म्हणजे अशा तऱ्हेचं आता प्रचाराची दिशा ही बदलत चाललेली आहे. आणि म्हणून याचा कोणीतरी गैरवापर करताय किंवा त्याचा काँग्रेसशी संबंध आहे हे म्हणणं अतिशय गैर आहे. अनंत गाडगीळ, ज्या व्यक्तीवर डेटा थेफ्टचा गंभीर आरोप आहे अशा व्यक्तीला आपल्या सोशल मीडिया सेलमध्ये घेणं, त्याच्यावर जबाबदारी देणं हे कितपत नैतिक असं वाटतं? ही एक गंभीर चूक घडत नाहीये का? पहिली गोष्ट मला त्याचा तपशील माहीत नाही, पण आरोप झालेला आहे का आरोप सिद्ध झालेला आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे. आणि दिल्लीत त्यांनी कोणाला हायर केलं याबद्दल मला इथे मुंबईत माहिती नाही. श्वेता शालिनी, उदयजी, ही हॅज बीन कन्व्हिक्टेड इन US कोर्ट अँड ये जानकारी काँग्रेस पक्ष में हर एक व्यक्ति को है, फिर भी उन्होंने उसे अपने डेटा एनालिटिक्स सेल का हेड बनाया है. अनंत गाडगे, अशा प्रकारे ज्याला अमेरिकन कोर्टानी दोषी करार केलेलं आहे, दोषी डिक्लेअर केलेलं आहे, अशा व्यक्तीला आपल्या निवडणुकीच्या माहितीचं विश्लेषण करायला का बसवलं गेलं असं वाटतं आपल्याला? काय मजबुरी होती आपल्या पक्षाची? मी 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 परत सांगतो की त्यांच्या केस संबंधी मला माहीत नाही आहे, परंतु अमेरिकेमध्ये, मी अमेरिकेत वाढलेला माणूस आहे, प्रत्येक राज्याला वेगळे कायदे आहेत. एका राज्यामध्ये एक नियम असेल तर दुसऱ्या राज्यात तो दोषी ठरवलाच जातो असंही नाही आहे अमेरिकेत. आणि काही कायदे असे आहेत की जे अमेरिकेत लागू होतात, पण त्यातले काही कायदे असे आहेत त्यामुळे तो कुठल्या केसमध्ये दोषी दिला याची मला काहीच माहिती नसल्यामुळे मी कसं काय त्याला उत्तर देणार. आपण जाऊया व्यंकटेश केसरी यांच्याकडे. व्यंकटेश केसरी, आता 4 राज्यांच्या निवडणुका आहेत, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्याच्यानंतर आपल्याकडे लोकसभेची निवडणूक आहे. अशा प्रकारे
डेटा चोरी करून अशा प्रकारे महत्त्वाची माहिती एखाद्या व्यक्तीची चोरी करून त्याच्यावरून काही मॉडेल्स, त्याच्यावरून काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्यावरून काही लाईक्स, ट्विट्स, त्याच्यावरून एक पूर्ण सायबर युद्ध खेळलं जात आहे, हे कितपत एथिकल आणि याचा किती परिणाम होईल असं वाटतं आपल्या निवडणुकीच्या निकालांवर? व्यंकटेश केसरी, आपण मगाशी जे म्हणाला होता की आभासी जग आहे, पण मला असं वाटतं ते आभासी राहिलेलं नाही आहे, ते फार परिणामकारक होत चाललेलं आहे. याचं कारण असं की त्याची जी क्षमता आहे, त्याची मोहिनी करण्याची जी क्षमता आहे ती किती टिकेल हा वेगळा भाग आहे, परंतु त्या क्षणाला ती टिकती, त्याचा प्रसार होतो, त्याचा प्रचार होतो. आता मगाशी ज्यांनी सांगितलं की डाटा ॲनालिसिस आणि डाटा थेफ, ह्याच्यामध्ये मला वाटतं एक डाटा मॅनेजमेंट हा सुद्धा प्रकार आहे. असं आहे की एखादी गोष्ट हवेत गेल्यानंतर त्याची शहानिशा कोण कधी केव्हा कशी करणार ह्याला वेळ नाही आहे, आणि त्याचा जो परिणाम व्हायचा चांगला किंवा वाईट तो होणारच आहे. त्यामुळे ही आता महायुद्ध सुरू झालेलं माहितीचं मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होईल. आपण जे मगाशी म्हणाला होता की आता की जे उत्तरेतली राज्य आहेत जिथे जातीचं प्रमाण जास्त आहे, जिथे माहिती युद्धाचं म्हणजे माहिती हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे सोशल मीडिया आहे याचं प्रमाण, त्याचा किती परिणाम होतो ते अजून बाहेर आलेलं नाही आहे. परंतु स्मार्टफोन जसे जसे वाढत जातील आणि दूरदर्शन आहे, टेलिव्हिजन चॅनल्स आहेत आणि त्याच्यानंतर हे स्मार्टफोन आहेत आणि व्हॉट्सॲप आहेत, तर हा कसं होईल माहिती नाही. परंतु हे मात्र खरं की भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष या युद्धाला, या महायुद्धासाठी तयार झालेले आहेत आणि अंगाला तेल लावून ते आखाड्यात उतरले आहेत. आता हे तुतुमिमी म्हणा किंवा आरोप प्रत्यारोप म्हणा, शिकलफेक म्हणा, जे काय म्हणायचं म्हणा, परंतु हे साधना घेऊनच हे दोन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत असं चित्र दिसतंय. श्वेता शर्मा, आपला पक्ष देखील अशा प्रकारच्या डेटा अनालिटिक्सचा वापर करतो, अशा प्रकारचा डेटा घेतो ही तर वस्तुस्थिती आहे. काँग्रेस सुद्धा आता या खेळात प्रवीण होत चालले, याचा आपल्याला त्रास होतोय का? त्यातला एक डेटा थेफ्ट याच्याकरता दोषी ठरलेला मनुष्य त्यांच्या बरोबर आहे हे जरी गैर असलं तरी देखील कालपर्यंत ज्या युद्धाच्या कलेत आपण वाकबगार होतात, माहीर होतात, आता काँग्रेस पण त्याच कलेत माहीर होत चाललेलं आहे. उदयजी, मैं आपको इस बात, आई बेग टू डिफर, आई विल वॉन्ट टू काउंटर यू ऑन दिस. बोलिए. भारतीय जनता पार्टी एक नेशनलिस्ट पार्टी है, हम अपने लोगों से, अपने देश से प्यार करते हैं और हम अपने देश के का डेटा, अपनी माओं के बच्चों का डेटा, अपने माओं के पर्सनल डिटेल्स हम किसी बाहर के देश के किसी व्यक्ति को बेचेंगे नहीं. आप एक मीडिया रिपोर्ट दिखाइए जहां पर ये बात स्थापित होती है. हम किसी ब्रह्मास्त्र की हमें जरूरत नहीं है. हमारे पास इनफ लोग, एक्सपर्ट्स हैं भारत देश में जो कि हमें इस बात पे सपोर्ट कर सकते हैं डेटा एनालिसिस के लिए. हमें किसी थेफ्ट की जरूरत नहीं है. और यही चीज इन कांग्रेस वालों को खटक रही थी इतने दिनों से, इसीलिए इन्होंने अनएथिकल प्रैक्टिस के जरिए पकड़ने की कोशिश की. चैटबॉट्स का न्यूज देखिए, ब्रह्मास्त्र का न्यूज देखिए, आप आज रंजीत सुरजेवाला जी का लाइव फेसबुक कंटेंट देखिए, वो आपको, ही इज गिविंग यू एविडेंसेस. उनके पास मेल चेन्स हैं जहां पर आपके अलेक्जेंडर आए और उन्होंने हर एक लीडर से मुलाकात की और पैसे तय किए गए कि किस प्रकार से चोरी किया हुआ डेटा, चोरी किसी भी जगह हो, गलत है. और इसीलिए आप इसको कभी भी सत्य के तराजू पर नहीं रख सकते हैं. बिल्कुल. अगेन आई एम स्टेटिंग द फैक्ट, डेटा एनालिसिस इज नॉट रॉन्ग, प्रोक्योरमेंट ऑफ डेटा इज ऑल्सो नॉट रॉन्ग. अगर आपका यूथ विंग है, आप पक्ष हैं, आपके मेंबर्स हैं, हमारे मेंबर्स की हमारे पास डेटा है, लेकिन यदि हम इस डेटा को लेकर हम किसी इंटरनेशनल पार्टी को बेच दें और बोले कि आप इसमें देखिए कि कैसे आप माइक्रो टारगेटिंग कर सकते हैं, ये गलत है. और ऐसे ही एक्सपर्ट्स आपने अपने आईटी सेल में रखे हुए हैं, अब आपकी नियत पे हमें शक होगा कि नहीं, हमें विश्वास है कि आप गलत काम कर रहे हैं. उसके बाद दिन प्रतिदिन आप दुगनी चौगनी तरक्की कर रहे हैं बिना कुछ किए. आप इलेक्शन हार रहे हैं, आपके कार्यकर्ता कम हो रहे हैं, लेकिन आपकी पॉपुलैरिटी बढ़ रही है. आपके अगेंस्ट मीडिया में चैटबॉट्स की न्यूज आती है कि आपने काउंटर किया, आप काउंटर नहीं कर रहे हैं. आप पांच पेपर्स आपके अगेंस्ट लिखते हैं कि ब्रह्मास्त्र मिल गया है आपको
और अचानक से आप जाकर आपको समझ में आ जाता है कि जीएसटी का एक और फुल फॉर्म भी होता है। सो आप ये बात समझिए कि डेटा थेफ्ट करने वाली कोई भी पक्ष या कोई भी व्यक्ति, चोरी का साथ देने वाला कोई भी व्यक्ति भी चोर होता है, और लॉ सेज कि यदि आप चोरी का साथ दे रहे हैं तो आप भी उतना ही गलत है जितना चोरी करने वाला है। हास्ता खरा मुद्दा है सचिन रास्ते, डेटाच्या गैरवापराकरता आपल्याकडे आयपीसी आहे, आपल्याकडे इंडियन आयटी ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये अतिशय कडक अशा स्वरूपाच्या उपाययोजना आहेत, परंतु आपल्याकडे तरीसे देखील डेटाचा गैरवापर होतो, काय सांगाल? आता गेले 2-3 दिवस आपण बघत होतो की सीडीआर वरती सगळे न्यूज रिपोर्ट्स यायचे की कॉल डेटा रेकॉर्ड्स लीक होतात। ओके, हा जो आहे तो डेटाचा गैरवापर होता, अनऑथराइज्ड ऍक्सेस होता, पण याच्यात कधी कोणी टेलिकॉम जे टेलकोज होते त्यांच्यावरती कोणी कधी प्रश्न उचलला नाही। आता फेसबुक आहे का, सोशल मीडिया आहे, त्याच्यातले जे सगळे प्रोफाईल्स आहेत का, लोकांचे लाईक्स आहेत, त्याच्यातून तुम्ही जेव्हा ॲनालिसिस बनवता, तुम्ही त्याचं यू टर्न इट आउट अँड यू गेट अ पर्टिक्युलर रिझल्ट अँड यू यूज इट, आणि त्याकरता आज मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितलेली आहे। त्यांनी माफी ह्याच्यासाठी मागितली कारण शेअर कोसळलाय, प्रचंड कोसळलाय, त्यांनी ह्याच्यासाठी माफी मागितली कारण की ही वॉज अनेबल टू कंट्रोल, ही वॉज अनेबल टू अंडरस्टँड की युजर्स जे आहेत त्यांचा डेटा असाही यूज केला जाऊ शकतो। दुसरी गोष्ट ही की त्यांनी जे त्यांच्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती जे राईट्स सगळ्यांना जे एनेबल करून दिलेले डेव्हलपर्सना की तुम्ही ह्या सगळ्या वस्तू करू शकतात, त्याची पण त्यांना ही अंडरस्टूड की ओके फाईन, दिस इज अन एरिया वेअर आय मेड अ मिस्टेक, माय कंपनी मेड अ मिस्टेक, त्याच्यावर बंधन येतील असं वाटतंय तुम्हाला? हा, आता येईल बंधन फ्रॉम फेसबुक, पण ट्विटरने असं केलं आहे का, गुगलचं काय? कारण की हे सगळे जे कंपनीज आहेत दीज आर नॉट इंडियन ऑर्गनायझेशन्स, दे आर फॉरेन ऑर्गनायझेशन्स, दे आर रूल्ड बाय दी लॉज अँड गव्हर्न्ड बाय दी लॉज ऑफ अदर कंट्रीज, नॉट बाय इंडियन लॉज। एक शेवटचा प्रश्न व्यंकटेश केसरी, आपण असा काळ बघितलेला आहे जिथे वाजपेयींच्या लाखा लाखाच्या सभा आपण बघितलेल्या आहेत, भारतामध्ये जवळपास प्रत्येक कॉर्नरमध्ये त्यांच्या लाखाच्या सभा बघितलेल्या आहेत, इंदिरा गांधींच्या सभा आपण बघितलेल्या आहेत, परंतु आता मात्र यापेक्षा सुद्धा अधिक डेडली वेपन आपल्याकडे आलं आहे, ते म्हणजे चॅटबॉक्स आहे आपल्याकडे, आपल्याकडे फेसबुक लाईव्ह आहे की ज्याचा इम्पॅक्ट लाख नव्हे तर काही कोटी लोकांवर होऊ शकतो, आणि तो अशा कोटी लोकांवर होऊ शकतो की ज्याच्यावर त्याचा प्रभाव चटकन पडेल, हे एक संपूर्ण वेगळं निवडणूक शास्त्र, निवडणूक प्रचाराचं शास्त्र आलेलं आहे, आणि प्रत्येक जण त्यात कोणत्याही प्रकारच्या नीतिमत्तेचा वापर न करता सध्या खेळणार आहे। आपण एकदम बरोबर अनालिसिस त्याचं केलेलं आहे, निवडणुकीची प्रचार पद्धती एकदम बदललेली, ती पर्सनॅलिटी ओरिएंटेड झालेली आहे, विचारापेक्षा प्रचार, प्रचारापेक्षा प्रसार, आणि त्यातमध्ये नाट्यमयता, ड्रॅमॅटिसम आणि हे वेगवेगळे त्यामध्ये गुण आलेले आहेत, आणि पूर्वी सभेला लोक जात होते, आता घराघरात हे पोचलेलं आहे, हे जे सोशल मीडिया आहे किंवा हे जे नवीन शास्त्र आहे, नवीन तंत्रज्ञान आहे, आणि त्या तंत्रज्ञानाचा खरा वापर गेल्या 2014 सुरू झालेला आहे। नरेंद्र मोदींनी अत्यंत चाणाक्षपणे याचा वापर केलेला आहे, त्याच्या अगोदरची भारतीय जनता पक्षाची मानसिकता ह्या तंत्रज्ञानाकडे नव्हती, त्यांचं मीडिया मॅनेजमेंट असायचं, काँग्रेसचा पूर्ण भर जो होता तो होता व्यक्तिगत संपर्क आणि त्यांचे जे काय म्हणतात त्याला त्यांचे जे साधनं आहेत, आणि प्रादेशिक पक्षांचं जे होतं ते कास्ट कॉम्बिनेशन, रिजनल शिवॅनिझम हे कार्ड होतं, परंतु 2014 हे भारतीय राजकारणातलं फार एक क्रांतिकारक ठरलेलं आहे प्रचाराच्या अनुषंगाने, आणि त्याचीच आता ती री आता सर्व पक्ष कळत न कळत ओढले जातात, आणि त्याच्यावरती अंकुश ठेवणारी जी यंत्रणा आहे त्याचा आणखीन परिणाम दिसत नाही, त्यामुळे हे सुटलेलं अस्त्र सुटलेलं आहे, ते कुठे जाणार, कसं जाणार आणि ते रोखणार कोण, हे काही कळायला मार्ग नाही आहे। प्रेक्षक, आज फेसबुक डेटा चोरीचा धोका आणि त्याच्या राजकारणाचा वेध घ्यायचा प्रयत्न मी गेले तासभर करत होतो, डेटा चोरीचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसनं डेटा अॅनालिटिक्सचा प्रमुख केलं असा एक गंभीर आरोप श्वेता शालिनी यांनी केला, आणि माहितीच्या विश्लेषणाला आमचा विरोध नाही परंतु त्या विश्लेषणाच्या गैरवापराला विरोध आहे असं त्यांनी ठासून सांगितलं। काही खास न करता राहुल गांधींची सोशल मीडियावर लोकप्रियता रातोरात कशी काय वाढते असा सवाल त्यांनी केला आहे, निवडणुका न जिंकता देखील हे कसं काय होतं,
हा देखील त्यांनी सवाल केला. त्यावर एकीकडे राहुल गांधींची लोकप्रियता वाढते तर दुसरीकडे भाजपबद्दलचा रोष वाढतोय म्हणून हे घडतंय असं स्पष्टीकरण अनंत गाडगीळ यांनी दिलं. राहुल गांधींनी कुणाची भेट घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. ते कोणालाही भेटू शकतात, ते या देशाचे स्वतंत्र नागरिक आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचा या सगळ्या गोष्टीशी संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर माहितीच्या महायुद्धाला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे, काँग्रेस भाजप तेल लावून मैदानात उतरलेत असं निरीक्षण व्यंकटेश केसरी यांनी नोंदवलं. तर सोशल मीडियावर लोकांवर प्रभाव टाकण्याची ताकद आहे, सर्वच पक्ष त्याचा वापर करत असतात असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. आणि निवडणुकीची प्रचार पद्धती ही दशकागणिक तंत्रज्ञानानुसार कशी कशी बदलते आहे याचा पट देखील उलगडला. डेटाच्या विश्लेषणाचं काम कसं चालतं याचं मुद्देसूद विश्लेषण आज सचिन रास्ते यांनी केलं. एखादा डाटा बाहेर जाऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी फेसबुकचीच आहे असंच त्यांनी सांगितलं. आणि युजर अनालिसिसला पायगंद घालणारा कोणताही कायदा आपल्याकडे नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. परंतु अशा प्रकारे डेटा थेफ करणं चुकीचंच आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रेक्षको, 2004 साली फेसबुकची स्थापना झालेली आणि 14 वर्षात फेसबुकनं सारं जग काबीज केलं. म्हणजेच फेसबुक हा जर देश असता तर चीन आणि भारत नंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेला तिसरा देश बनला असता. इतका त्याचा प्रभाव प्रचंड आहे. फेसबुकचं जग आभासी आहे, मुखवट्यांचं जग आहे, ते काही वास्तव नाही. त्यामुळे आभासी जगात कितीही सोशल इंजिनिअरिंग केलं तरी वास्तवातले प्रश्न त्यामुळे सुटणार आहेत का हा खरा सवाल आहे. आज हाच तर खरा प्रश्न आहे. मतांच्या राजकारणापेक्षा लोकांच्या वैयक्तिक जीवनाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. वैयक्तिक गोपनीयता हा घटनेतला मूलभूत हक्क आहे. सोशल मीडिया लोकांच्या या हक्कावर गदा आणत असेल तर ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचं डेटा चोरी होणं हे गैरच आहे. या ठिकाणी मला जागतिक कीर्तीचे एक राजकीय विचारवंत होते जॉन रॉल्स. ज्या जॉन रॉल्सचं एक वाक्य आठवत आहे, लोकांची वैयक्तिक माहिती आणि मालमत्ता सुरक्षित ठेवणं याचसाठी सरकारनं दक्ष असलं पाहिजे आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन करता कामा नये. आज विचार करायची वेळ आली आहे की अशा प्रकारे डेटा थेफ्ट करून निवडणुका जिंकणारी एक यंत्रणा अस्तित्वात येते आहे का. सर्व मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. बेधडकमध्ये आज इथंच थांबूया. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात फक्त न्यूज 18 लोकमतवर.